नमस्कार, मी प्रणव हाडे, महावाईस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। कोरोनाची दुसरी लाट अतिप्रभावित होत असल्याने शासनाने लागू केलेला लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवण्यात आल्यानंतर अमरावती शहराची परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी 9 मे ते 15 मे पर्यंत दुपारी 12 वाजेनंतर कडक लॉकडाऊन जाहीर केला। या आदेशाचे अमरावती शहरातील वर्दळ दुपारनंतर थांबली असून महानगरपालिका आणि त्यांचे आरोग्य प्रशासन लसीकरण आणि कोविड चाचणी करण्यावर भर देत असून याविषयी सविस्तर माहितीसाठी अमरावती शहराचे महापौर चेतन गावंडे यांच्याशी संपर्क साधला आमचे प्रतिनिधी मनोहर निकम यांनी। काय म्हणाले महापौर बघूया। आम्ही बंद केलेली आहे किराणा दुकान, यांना घरपोच सुविधा फक्त त्यांनी द्यावा, बाकी सगळं आम्ही बंद केलेलं आहे आणि याचे परिणाम हळूहळू आपल्याला पाहायला मिळेल आहे, कारण ही संख्या खूप वाढलेली आहे। सुदैवाने अमरावती महापालिका क्षेत्रामध्ये रुग्णसंख्या लोकसंख्येच्या मानाने किंवा इतर शहराच्या मानाने आपल्याला कमी झालेली पाहायला मिळेल। कालची रुग्णसंख्येचा आपण विचार केला 262 अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये होते। या अनुषंगाने सर्वांनी सहकार्य नागरिक करतच आहे आणि त्याचेच परिणाम म्हणून आपल्याला ही जी वाढलेली रुग्णसंख्या आहे ती कमी झालेली पाहण्यात मिळत आहे। आपण शहराचे प्रथम नागरिक आहात आणि महापालिका प्रशासनाच्या वतीने आता ह्या लॉकडाऊनमध्ये सर्व काही बंद असताना लोकांचे कामगार म्हणजे ज्यांच्या जे रोजगाराचा जो प्रश्न आहे तोही सध्या पूर्ण बंद आहे, तर त्या संदर्भात महापालिकेने काही उपाययोजना केल्यात का? हा आपला जो प्रश्न आहे तो थेट राज्य सरकारसोबत संबंधित आहे आणि राज्य सरकारने ज्या रेशन दुकानाच्या माध्यमातून धान्य देण्याचं सांगितलेलं आहे, जे कामगार आहेत त्यांच्या ज्यांची नोंदणी झालेली आहे थेट त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये रक्कम देण्यामध्ये चालू झालेली आहे। महानगरपालिका म्हणून समाजाच्या शेवटच्या घटकातील लोकांचं प्राण वाचवणं ही आज आमची प्रायोरिटी आहे आणि या दिशेने आम्ही पावलं उचलणं सुरू केलेली आहे। ह्या कोरोनाच्या काळामध्ये महापालिका आरोग्य प्रशासन जे आहे ते कशा पद्धतीनं लोकांची म्हणजे चाचणी असेल किंवा लसीकरण असेल ह्या पद्धतीचं काम चालू आहे? महानगरपालिकेच्या माध्यमातून 18 विविध केंद्रावर लसीकरणाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे। हे एक मागणं करावं लागेल आपल्याला की आपली मागणी खूप आहे पण उत्पन्न लसीचं कमी असल्यामुळे थोडं नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे। परंतु मी अमरावतीकर नागरिकांना आश्वस्त करतो की आपल्या प्रत्येकाला लस ही देण्यात येईल। थोडाफार प्रमाणामध्ये वेळ लागेल परंतु जसं राज्य सरकारकडनं लस येतं त्या प्रमाणामध्ये आम्ही इतर केंद्रावर त्याचं पुरवठा करतो। नागरिकांना विनंती करतो की आपणही सुद्धा थोडासा संयम बाळगावा, लसीकरण केंद्रावर जात असताना आपण आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यावं म्हणजे तिथे गर्दी होणार नाही आहे। या दृष्टीने सुद्धा आम्ही आता हळूहळू पावले उचलायला सुरुवात केलेली आहे। काही ठिकाणी जिथे गर्दी जास्त होतं उन्हामुळे लोकांना त्रास होतो अशा ठिकाणी आम्ही पेंडॉलची व्यवस्था केलेली आहे, पाण्याची केलेली आहे, खुर्चीची व्यवस्था केलेली आहे। फक्त नागरिकांना विनंती आहे की या ठिकाणी जाताना आपण आपली काळजी स्वतः घेतली पाहिजे। हा एक लसीकरणाचा पाठ झालेला आहे। दुसरं की ज्या नागरिकांना आता सध्या आपल्याला ट्रेंड पाहायला मिळेल की पेशंट फार सिरियस होतं, त्यामुळे नागरिकांनी प्राथमिक लक्षणं दिसताच त्याची तपासणी नजीकच्या सेंटरवर जाऊन करावं, जेणेकरून त्यांचा जो वाढलेला ज्वर आहे तो लगेच आटोक्यात येईल आणि त्यांना होम आयसोलेशन ही सुविधा देऊन घरच्या घरीच आपण उपचार घेऊन ठीक होऊ शकतो। सर, आपल्याला शेवटचा प्रश्न, आता ह्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोना कधी जाईल याचा काही नेम नाही, परंतु आता आपण नागरिकांना काय आवाहन कराल? कोरोना केव्हा जाईल हे आज या विषयातले तज्ज्ञसुद्धा सांगू शकत नाही, कारण सगळीकडे म्हणतात की तिसरी लाट, चौथी लाट किंवा या कोरोनासोबत आपल्याला जीवन काढावं लागेल आणि हे काढत असताना आपण ज्या त्रिसूत्रीचा वापर करायला सरकारने सांगितलेला आहे, मास्क, सॅनिटाईज आणि सोशल डिस्टन्स याचा उपयोग आपण करावा। येणाऱ्या काळामध्ये लसीकरणाची मोहीम अधिक सक्रियपणे चालू होईल तेव्हा आपण
आपापल्या वयोगटानुसार केंद्रावर जाऊन लस घ्यावी. तर हे होते महानगरपालिका अमरावतीचे महापौर श्री चेतन गावंडे सर, आणि यांनी आपल्याला लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कुठल्या उपायांची काळजी घ्यावी आणि कशा पद्धतीनं कोरोना संकटाला सामोरं जावं याबद्दलचं आवाहन केलेलं आहे, आणि सर्व पद्धतीने त्यांनी त्या उपाययोजना कशा असल्या पाहिजेत, त्यामध्ये आरोग्य प्रशासन असेल किंवा महापालिका असेल याचं उहापोह केलेलं आहे. मी कॅमेरामन साहिल कुमार सोबत मनोहर निकम, अमरावती महावाईस न्यूज.